हाय नमस्कार आमच्या भावनांना बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं आहेत ना चल आता दिवाळीचा बाजार केलेला आहे तर काय काय बाजार केलेला आहे तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवणार असं आपण भाऊ बहिणींना पण माझ्यातर्फे आपल्या मायरूला ड्रेस घेणार पण मायरू मला इथं ही करायला लागले भाऊ बहिणीने बाजार हो का हो का अग मायरू मी भाऊ बहिणींना कपडेच घेणार नाही मायरूला लय मला ऍड लावले ते हो का नास्ती चुडास मारते टना 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 मला घालच माहिती अगदी कपडे काढते अग हो मायरू आपण बघायचं मामांना मोशांना म्हण मामांना मायरू इतकी खुश झाले ना भाऊ बहिणींना मायरू इतकी खुश झाले ना आपण मायरूला लय भारी आपण कपडे घेणार आहे लय मस्त ड्रेस घेणार आहे तर आता इथं दिदी आहेत ना ही दोन्ही मला दाखवत आहे तर मी बघत आहे तर म्हणलं चल आज आपली कसं काय चालले दिवाळीची शॉपिंग असतं तुमच्या योग्यतेचा बर्थडे आहे आपला बर्थडे तर काय आपण सेलिब्रेशन करत नाही बरं का काहीच करत नाही मग केक कापत नाही किंवा काहीच नाही भाऊ बहिणीनं पण आज मला गिफ्ट द्यायला पाहिजे पण आज मीच गिफ्ट देणार आहे मैदीला तुम्हाला दाखवत का मला खाली बाई मला इतकं येडेवडे करते ना ती मला घाल मला घाल मला घालच कपडे करते अशी करते तर भाऊ बहिणीनं आज म्हणजे दिवाळीला ससा घागरा मस्त चालतो तसा घागरा तुम्हाला सांगते नवरात्रीमध्ये जास्त चालतो दिवाळीला आपल्या पसंतीनं पण मायरो काय कपडे बघू बी द्या नाही आणि घालू बी द्या नाही तर कसं वाटतोय एकदम मस्त वाटतो का नाही गुलाबी कलर एकदम भारी हो मायरो घेतल्यानंतर घालायचं बाळा कशाची मायरू मायरू कपडेच बघू द्या नाही मला तिला आपण जे बी बघाल ना पण मला असं वाटतं तिथे हिला मोठे कपडे असेल का ही मोठे होते लहान साईज काढ तर काही निमगाव केतके मध्ये दुकान आहे बरं काही दिदीच तर ह्याच्यामध्ये लेन्स आहेत आता मी मला पण बघितलं होतं बरं का एखादा टॉप घ्यावा म्हणलं मी पण मला हो काही तर मस्त पैकी एखादा टॉप घ्यायचा होता मला पण तर हो का लय मायरूला समजावं लागते भाऊ बहिणींना हो का कपडे घेताना येड्यावाणी करते ती वडणीने करून काय करते आता ही दिदी दाखवते मला घेतली पण ही मायरूसाठी आपल्या लय मोठी साईज होणार आहे तर तिला म्हटलं की त्यातली छोटी वाव वाव लय मस्त कलर काढलाय आता दिदानं तर आपण बघू वाव ब्युटिफुल मायरू खुश भाऊ बहिणीनं मायरू कशी दिवाळीला एकदम खुश झाली पाहिजे का नाही पण हिने असं निळ्या कलरचं लय तिच्याकडे आहे तर कपडे पण छारे तर आमची भाऊ बहीण परत काय म्हणत असेल की जरा वेगळा कलर बदलून घ्यायचा त्यात गुलाबी कलर आहे का तिथे गुलाबी असो लाल लाल म्हणजे असेल ना काय पॅटर्न असं दाखव तू मस्त मस्त हो का मला तर इतकी भारी जेवढं पण तिथे काढलं ना एवढं मला लय भारी वाटलं बरं का कारण की मला आवडलेलंच आहे तर एकदम मोठ्या माणसाच्यात नाही पण लहान लहान मुलींमध्ये हे का नाही लय भारी हा तुमची पिवळा पण भारी वाटतोय पिवळा मेहंदी कलरचा तिथं वरती आहेत बघ असं कलर आता पिंक अँड राजू भाऊ तर चाललंय बाजार घ्यायचं काय तर टॉप होतं मी टॉप इथं बघितलं म्हणून म्हणलं जर आपल्या साईडचा जर एखादा आपल्याशिवाय तर आपले कोण हवस करणार आहे भाऊ बहिणींना सांगा तुम्हाला तर माहितीच आहे तुमच्या योग्यतेचं म्हणून म्हणलं चला आता आपल्या हवस मावस कोण करणार आहे म्हणलं चला आपणच यावं एखादा टॉप जर असेल तर आता मी मध्येच घेतलं होतं दोन टॉप इकून ही एक अजून दुसरा आहे पण म्हणलं जर आता दिवाळीच्या मुहूर्तावर आलेलं असलं नवीन मॉडेल तर घ्यावं तर म्हणलं ही ब्लाऊज पीस आहेत का दिदी ब्लाऊज पीस आहेत मला ह्यातनं घेईन मी बायडूला पण त्यातनं छोटी साईज पाहिजे आपल्याला कारण की ती लय मोठी आहे बघ ते असलं आहे का त्या धोती पॅन्ट नाही असलं आहे तुझ्याकडे भाऊ बहिणी तर चला भाऊ बहिणी बघते नाही का कुठला पसंत पडतंय ती कारण की मायरूला आहे ना घातल्याशिवाय तिला हीच होईना झालंय या तर का मायरूच्या साईजचे आहेत का ना इकडे कपडे आता ह्यात कलर आहे ना मी शोधून काढते हो मायरू घ्यायचं आपल्याला बाळा घ्यायचं मायरूला शांत करायची मायरू शांत मायरू जशी मोठी व्हायला तशी लय हे जेवणे करायला लागलेली आहे तर आजची शॉपिंग तुमच्या योग्यता कोण आहे मायरूची हा ते मोठ्यांचं आहे का मोठ्या माणसाचं ते मोठ्या माणसाचं आहे तेव्हा ऑरेंज कलर किंवा असा पिवळा कलर आणते रे माझ्या अग काय किती मोठ्या माणसाचा आहे बायरो
चला भाऊ बहिणीने घ्या आपापली काळजी भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच. तर सगळ्यांनी आपापली काळजी घ्यायची. आता मायरोला मी काय पसंत पडतं ही मी पसंत करते आणि तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघा भेटणार की मायरोसाठी तुमच्या योग्यतेने काय शॉपिंग केली ती.